तर मित्रांनो, विदर्भ सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्याप्रमाणे देशाचं नाव पूर्ण विश्वामध्ये गाजवणारे ऑलिम्पिक आणि अथलेटिक्स खिलाडी फार आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ब्रजभूषण सिंग आहे, जे कुस्ती संघाचे अध्यक्ष, यांच्या विरुद्ध देशभरामध्ये आंदोलन होत आहे, आणि त्याच पार्श्वभूमीमध्ये गोंदियामध्ये सुद्धा जे ॲथलेटिक्स आहे यांच्यावर अन्याय होत आहे असं यांचं म्हणणं आहे. आपण जाणून घेऊ काय अन्याय होतं यांच्यावर. काय सांगाल तुम्ही? सर, आता 9 तारखेला सर हे झाली होती, आमची कॉम्पिटिशन होता तिथं. 9 तारखेला आम्हाला म्हणजे 1500 मीटर माझा इव्हेंट होता तिथं. तिथं सर मला म्हणजे एक लॅब यानं फालतू धावडवला सर, आणि अजून म्हणजे माझा 3रा क्रमांक बसला तिथं, मला यानं पाठवला पण नाही, न मला फोन पण नाही आला सर यांच्या, आणि कोणीकडनं काही फोन पण नाही आला. तर सर आमची तक्रार आहे सर, हे ये तुम्हाला पाठवण्यात आलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो सर. तुमच्यासोबत अजून कोणी आहे का? अजून काय सांगाल तुम्ही, म्हणजे तुम्हाला सुद्धा इथे न्याय मिळत नाही आहे का खेळामध्ये, काय सांगाल तुम्ही? मैं ये बोलना चाहूँगा, मेरा 800 मीटर इव्हेंट आहे. अभी जो जिल्हा का ट्रायल हुआ था उसमें ट्रायल लिया गया, तो जो ट्रैक थी वहाँ पे, तो ट्रैक में हमारे साथ अच्छी फैसिलिटी, जो हमने फीस दिए थे वो, मतलब ग्राउंड देखोगे तो गड्ढे थे, ऊपर से पेड़ थे, ट्रैक मार्किंग अच्छे से नहीं थी. त्यांना विचारू आपण त्यांना का कशा प्रकारे इकडे सोयी सुविधा उपलब्ध आहे, काय सांगाल तुम्ही? सर, त्यावर्षी 400 मीटर हर्डल्स नाही घेतलं होतं सर. ते इव्हेंट आम्ही म्हणतो, आम्ही प्रॅक्टिस करतो सर, आमचे सर आम्हाला खूप प्रॅक्टिस करतात तिथं मरूमरू, पण सर तिकडे प्रॅक्टिस म्हणजे आम्ही इव्हेंट घेऊन जातो, तो इव्हेंट खेळू ना देत आम्हाला सर. नाही म्हणतात की तर तुमची जबाबदारी राहील म्हणतात, काय होईल तर म्हणतात ना, नाही तिथे मेडिकलची सुविधा राहते ना, पाण्याची सुविधा राहते सर, तिथं पूर्ण गड्डे गुड्डे राहतात सर. तरी पण आम्ही प्रॅक्टिस करतो सर, आमचे पूर्ण पायपूर फुटून जाते, तरी पण आम्ही प्रॅक्टिस करतो, तरी सर ते आमची प्रॅक्टिस आमच्या इव्हेंट नाही घेत सर, असं म्हणजे बहुत अन्याय होत आहे सर आमच्यावर. इथे गोंदिया शहरामध्ये क्रीडा संकुल सुद्धा आहे, पण क्रीडा संकुलमध्ये तुम्हाला संधी देत नाही का? ते कुठे खेळतात तुम्हाला? नाही सर, नाही देत सर. मी ह्या वर्षीच्या स्कूल गेमच्या स्टेट प्लेअर आहो सर, तरी पण आम्हाला ट्रायल म्हणतात की नाही सर, ट्रायल नाही लिहूंगे सर, हर्डल्स नाही आहे हमारे पास, तो ऐसे बहाने मार, हर्डल्स नाही आहे असं सांगतात तुम्हाला? हो. म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला ते साहित्य नाही आहे असं म्हणून सांगतात? हो सर. आणि साकेत पब्लिक स्कूलमध्ये पूरे गड्डे गुड्डे सर, हमारा एक दिन एक प्लेअर गिर गया, तो उसको पूरा पैर पूरा छिल गया था सर, तभी हमारा गोंदिया येथे हे मोठं क्रीडा संकुल बनवलं आहे खेळाडूंसाठी, मात्र यांना साकेत पब्लिक इथे पाठवलं जातं, आणि हर्डल्स नाही आहे असं त्यांना सांगितलं जातं. आपण काही खेळाडूंना अजून विचारू ते काय म्हणतात. ते काय नाव आहे तुमचं? माझं नाव अश्मिता दिनेश चौधरी आहे. कशामध्ये तुम्ही खेळता? मी हडलचा इव्हेंट करते. त्यावर मागच्या वर्षी पण हडलचा इव्हेंट माझं घेतलंच नाही, तर ट्रायल घेतलंच नाही. मी खासदार पण खेळली, त्याच्यामध्ये पण चांगला परफॉर्मन्स होतं, सेकंड प्लेस लागलं तिथं माझं. आणि त्यावर्षी माझं ट्रायल नाही घेतल्यामुळे मी सामोर वाढू शकली नाही. आता मी अंडर 16 होती, आता अंडर 18 गेली, माझे 2 वर्ष गेले त्याच्यामुळे. अजून एक काही खेळाडू आहेत, ते त्यांना सुद्धा म्हणणं आहे की इथे ज्याप्रमाणे सुविधा हवे असल्या पाहिजे तसं मिळत नाही यांना, आणि ज्याप्रमाणे काहीतरी यांना काय सांगाल तुम्ही, कसं आहे तुम्हाला इकडे? हॅलो सर, मेरा नाम लिकेश चिकलोंडे है, मैं लॉन्ग रनर हूँ. और सर मैं यहाँ से डिस्ट्रिक्ट में भी ट्रायल दिया, क्रॉस कंट्री में ट्रायल दिया. अभी जो लास्ट टाइम जो क्रॉस कंट्री हुआ था, यहाँ से परभनी ले गए थे, पर यहाँ पे गोंदिया डिस्ट्रिक्ट में कोई ट्रायल नहीं हुआ. क्रॉस कंट्री मुझे क्या है एक्चुअली? क्या सर? वो 2 किलोमीटर का लैप होता है सर, ओपन वाले को 10 किलोमीटर दौड़ाता है. वहाँ पे जैसे पानी से दौड़ाएगा, रेत से दौड़ाते, रोड से दौड़ाते, ऑब्स्टिकल रहते हैं वहाँ पर, लकड़े रहते हैं, लेकिन यहाँ पे कोई ट्रायल नहीं होता. यहाँ सिर्फ 10 किलोमीटर का, सिर्फ रोड पे एक ट्रायल 1 किलोमीटर दौड़ा दिए, बोले यहाँ से यहाँ दौड़ लो, 100-100 रुपये एंट्री फीस लिए, और बोले 100 रुपये में 50 रुपये वापस कर दिए, और 50 रुपये बोले नाश्ता करा लो, समोसा खा लो बोले. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडून 100 रुपये घेतले जाते? हाँ, प्रत्येक खेळाडूकडून घेतले जाते सर. हाँ सर, 100 रुपये एंट्री फीस लेते, उसका कोई बिल नहीं, कोई कुछ नहीं देते, और ना ही ग्राउंड मार्किंग देते, ना कुछ देते, ना ट्रायल ना बराबर तो होता ही नहीं सर. इतनी धूप में दौड़ते, एक पानी बॉटल भी नहीं मिलती सर. 100 रुपये खेळाडूकडून घेतले जाते असं यांचं म्हणणं आहे, आणि यांना ज्याप्रमाणे प्रशिक्षण मिळालं पाहिजे, म्हणजे प्ले ग्राउंड मिळालं पाहिजे, ते मिळत नाही असं म्हणणं आहे. मग ॲथलेटिक्स कोच आहे, त्यांना आपण विचारू की म्हणजे किती यांना कठीणाई होत आहे, आणि जे ॲथलेटिक्स आहे यांना प्रॉपर जे आहे ट्रेनिंग मिळत आहे का, आणि ज्यांना जे सुविधा प्राथमिक सुविधा आहे ते मिळत आहे का, काय सांगाल तुम्ही? सर बघा, कसं आहे, मी अगोदर प्लेअर होतो ॲथलेटिक्समध्ये 110 मीटर हर्डल्सच्या, पण मला सुखसुविधा प्रॉपर मिळाली नाही, आणि गोंदिया जिल्हा संघटनेचा प्रॉपर सपोर्ट मला भेटलेला नाही, त्यामुळे मी राहून गेलो. पण देवाच्या सपोर्टनी आणि जिल्हा क्रीडा संकुलच्या सपोर्टनी मी NIS सर्टिफाईड कोर्स करून मी आज इथं गोंदिया जिल्ह्याला कोच आहो.
आणि मी मुलांना हडल्स या इव्हेंट्समध्ये जास्त तर तयारी करतो, बाकी इव्हेंट्स पण करतो मी, पण हडल्समध्ये जास्त इव्हेंट्सची तयारी मी मुलांना करवतो. कुठे होत आहे तुमचे इव्हेंट्स, कुठे होत आहे? क्रीडा संकुलला आम्ही हडल्सची तयारी करतो. जिल्हा क्रीडा अधिकारी जे आपले घनश्याम राठोड सर आहेत आणि ओके सर आहेत, त्यांच्याद्वारे आम्हाला 10 हडल्स प्रोव्हाइड झालेले आहेत की तुम्ही मुलांना सर्वोत्तम प्रॅक्टिस करवा. आणि त्यांच्या सपोर्टनी यावर्षी शालेय स्पर्धामध्ये आमची एक मुलगी आहे लीना कोहळे, तिने अंडर 19 स्पर्धा 100 मीटर हडल्समध्ये तिनं तृतीय क्रमांक पटकावला आणि हे गोंदियातली पहिली मुलगी ठरली. तुम्हाला प्राथमिक जे साहित्य वगैरे आहे ते मिळत आहे का? आणि मला असं ऐकायला मिळालं की तुम्हाला क्रीडा संकुलमध्ये न बोलवता दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला खेळायचं, काय सांगा? सर बरोबर आहे, ॲक्च्युअलमध्ये गोंदिया जिल्हा मागासवर्गीय असलेला आहे तरी पण पोलीस मुख्यालय एक ग्राउंड असं आहे ज्यामध्ये खूप छान व्यवस्था आहे धावण्यासाठी मुलांना. क्रीडा संकुल पण आहे ज्यामध्ये आपण म्हणू शकतो का चांगली व्यवस्था आहे धावण्यासाठी. पण हा सगळा सोडून गोंदिया जिल्हा असोसिएशन ज्यांच्याकडे आहे डॉक्टर ललित जीवानी, त्यांनी साकेत पब्लिकमध्ये ग्राउंड घेतला आणि तिथं ना ट्रॅक मार्किंग होती, काही होती, मुलांना कचरा गाडीतून धावलेला, मुलं गड्ड्यात पाय जात होते त्यांचे, तर त्यामुळे मुलांचा खूप नुकसान झाला. जो मुलगा फर्स्ट सेकंड बसू शकत होता तो थर्डवर गेला, 1500 मीटरची लॅप एक जास्त धावलेला. आणि क्वालिफाईड टीचर तिथं ऑफिशिएटिंग करत आहेत साकेत पब्लिकचे, त्यांनी स्वतः स्टार्टिंग प्रॉपर नाही दिली मुलांना, त्यामुळे ते कन्फ्यूज झाले. आता मला हाच विचार येते की मुलं इथून थर्ड प्लेससाठी क्वालिफाय झाणार होते हे महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव आहेत सुशील उंचील सर, त्यांच्याशी आमच्या बोलणं झालं, त्यांनी म्हटलं थर्ड क्रमांक तुम्ही पाठवू शकता. पत्रात आम्ही ना उल्लेख केलेलो आहो, आमच्याकडे पत्रही, आम्ही तुम्हाला पत्रही देऊ. तरी जो डॉक्टर ललित जीवानींनी मुलांना फक्त 2 मुलांना पाठवला, तिसऱ्याला पाठवला नाही. आणि हे ते मुलांना असं म्हणत आहेत की भाई आता तुम्हाला आम्ही फोन केला होता तुम्ही ना उचलला नाही, तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कॉल लिस्ट चेक करा, तिथं बघा की त्यांचा फोन आलेला होता. कुठेतरी जे ॲथलेटिक्स आहे यांच्याकडे म्हणजे जीवानी सरांचं ते लक्ष नाही असं म्हणायचं तुम्हाला? त्यांचं लक्ष नाही आहे सर, अगर त्यांना काम करता नाही जमत आहे ॲथलेटिक असोसिएशनमध्ये तर त्यांना तो काम असं काबील माणसाला दिलं पाहिजे की जो करू शकते ॲथलेटिक्सच्या. कारण आम्ही इथं प्रॅक्टिस मुलांना करवत आहोत उन्हाळ्यामध्ये, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत आजपर्यंत गोंदियामध्ये प्रॉपर ट्रेनिंग होत नव्हती, पण आता गोंदियामध्ये ट्रेनिंग होत आहे. रिझल्ट पण आमच्या तुमच्या समोर आहे की स्टेटला मेडल लागलेला आहे आणि 4 ते 5 मुलं हडल्समध्ये स्टेटला प्लेयर, क्रॉस कंट्रीला मुलं चालले. आता मला क्रॉस कंट्रीचा एक समजत नाही आहे, ऑब्स्टिकल क्रॉस कंट्रीमध्ये असते आणि इथं फक्त 1 किलोमीटर धरून 10 किलोमीटरची क्रॉस कंट्रीचं ट्रायल घेतल्या जाते, त्यावेळेस त्यांना वाटत नाही की आम्ही अन्याय करत आहोत. कुठे ते नावापुरता खेळलं जातं असं म्हणायचं? हो, नावापुरता ट्रायल घेत आहेत आणि ज्याच्यावर अगर आम्ही आवाज उचलत आहोत, आमची मुलं आवाज उचलत आहेत, आमच्या संस्कारवर आवाज उचलला जाते की तुम्हारे माँ बापने तुमको यही संस्कार दिए क्या, हे हा त्यांच्याकडून हा बोलणं आम्हाला ऐकायला पडतं. एकंदरीत जे खेळाडू आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? खूप जास्त अन्याय होत आहे सर. आम्ही जिल्हा अधिकारी जे आपले चिन्मय गोतमारे सर साहेब आहेत त्यांना स्वतः आम्ही पत्र दिलेलं आहो. संजय टिमरेजी जे सभापती आहे जिल्हा परिषदचे, त्यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हा अधिकारीकडे गेलेलो होतो, त्यांना आम्ही पत्र दिलं, या तक्रार केलेलो आहो. जिल्हा क्रीडा अधिकारी साहेबांना आम्ही तक्रार केलेलो आहो, पण काहीही त्याबद्दल आतापर्यंत कारवाई झालेली नाही आहे. आणि त्याच्या मोबदला आम्हाला आता मुलांना भुगतावं लागत आहे की त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. अच्छा, किती लोकांचं, किती आहे खेळाडू ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, ते पात्र तर होते पण त्यांना नाव घेतलं नाही, असे किती खेळाडू आपल्याकडे? एक मुलगा आहे 1500 मीटरवाला आदित्य सोनुले, एक लॅब जास्त त्याला करवण्यात आलेला आहे, हा तो चुकीचं झाला आहे. इतका मोठा संस्था अगर ते चालवत आहे तर त्यांना समजलं पाहिजे की एक लॅब जास्त कसं, तर त्याचं एक नुकसान झालं आहे, तो थर्ड प्लेसवर होता. एक विजय लांजेवर 800 मीटरचा थर्ड प्लेसवर होता, तर त्या दोघांना क्वालिफाय केलं पाहिजे होतं आणि त्यांना स्वतःहून फोन केला, कारण हा सगळा काम जिल्हा क्रीडा जिल्हा असोसिएशनचा आहे की ते प्लेयरला स्वतःहून फोन करत आणि मुलांना पाठवत. आमचं काम नाही आहे तो की आम्ही संघटनाला बोलू का आमच्या मुलांना पाठवते, तर एक सेटिंग होऊन जाईल. मग कुठेतरी जे खेळाडू आहे यांच्यावर अन्याय होत आहे असं असं म्हणणं आहे आणि जे असोसिएशनचे सेक्रेटरी आहे जीवानी यांच्याद्वारेसुद्धा फोन उचलला जात नाही आहे. आणि इतकंच नाही तर जे प्लेयर आहे त्यांना जे सुविधा असायला पाहिजे आणि जे ॲटमॉस्फिअर असला पाहिजे ते मिळत नाही असं असं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही शिक्षकसुद्धा आहे, त्यांनासुद्धा विचारू इथे जे सोयी सुविधा उपलब्ध आहे ते पर्याप्त आहे का आणि ज्याप्रमाणे ॲथलेटिक्स प्लेयर आहे त्यांचा सोबत न्याय होत आहे का, काय सांगाल सर तुम्ही? खरोखरच माझ्या गावातील विद्यार्थी होतकरू आहे, सर्व गोष्टीमध्ये अग्रेसर आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना विशेष साधनाची कमतरता असल्यामुळे ते सामोर जाऊ शकत नाही. ते फॅसिलिटीज गव्हर्नमेंटने खरोखरच डिस्ट्रिक्ट लेवलवर एक क्रीडा संकुला त्यांना एक स्थान आहे आणि त्याला कम से कम चांगल्या पद्धतीनं बनलं पाहिजे. आणि माझ्या खेळातीलही विद्यार्थी हा एक चांगला कुठं ऑलिम्पियाडमध्ये जाऊ शकतो आणि नाव कमावू शकतो, म्हणून त्यांना संधी देता येईल अशा प्रकारे सरकारने हिरिरीने प्रयत्न करायला पाहिजे. ज्याप्रमाणे क्रीडा महोत्सव झाला, खासदार महोत्सव झाला गोंदिया जिल्ह्यामध्ये, तर त्या अनुषंगाने सुद्धा जे खेळाडू आहे त्यांच्यासोबत आतासुद्धा न्याय होत नाही असं दिसत आहे आम्हाला, काय सांगाल तुम्ही? जे प्रॉपर मिळालं पाहिजे यांना
ते मिळत नाही आहे. खरोखरच नाही मिळत आहे, प्रॉपर त्यांना मिळतच नाही आहे. आणि जर असं प्रॉपर मिळालं असतं तर आतापर्यंत माझ्या खिराड गावातील जो आहे विद्यार्थी खरोखरच कितीतरी पडले. जेव्हा आपण आय पी एल पाहतो आणि कबड्डी प्रो पाहतो त्याच्या खेळानुसार आपली तुलना केली तर माझा हा जो विद्यार्थी आहे विदर्भातील विद्यार्थी खरोखरच त्यांच्या कितीतरी पटीने चांगला आहे आणि चांगला खेळू शकतो. जर त्यांना चांगल्या प्रकारे जर संधी दिली तर नक्कीच तो फक्त राज्याचंच नाही तर तो भारताचं नाव कमावू शकतो अशी मला 100% खात्री आहे. राज्याचंच नाही तर पूर्ण देशातसुद्धा नाव कमवू शकतो. आणि जे खेळाडू आहे ज्याप्रमाणे यांची कीर्ती आहे पण त्यांना जो प्लॅटफॉर्म आहे तो मिळत नाही असं